दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेने उपाययोजना राबवाव्यात, भाजप व्यापारी असोसिएशनची मागणी। दीपावली निमित्त बाजारामध्ये गर्दी होत आहे, तसेच कोरोना अजून संपूर्णपणे संपला नाही, तरी दीपावलीच्या बाजारांमधील गर्दीचे नियोजन करावं व ट्रॅफिकचे नियम समविषम हे व्यापार पेढीमध्ये काही दिवस स्थगित करावे अशी मागणी इचलकरंजी येथील भाजप व्यापारी आघाडीच्या वतीनं प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटलं आहे की नगरपालिकेनं शहरात नेहमी औषध फवारणी व्यवस्था करावी आणि कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात व मास्क नाही तर वस्तू नाही, मास्क नाही तर विक्री नाही याविषयी जनजागृतीसोबत नियमांचं कडक अंमलबजावणी करावी। तसेच संपूर्ण व्यापारी वर्ग प्रशासनाला सहकार्य करण्यास सदैव कटिबद्ध आहे, प्रशासनानं व्यापाऱ्यांना सहकार्य करावं, तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया अशी भावना भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली आहे। यावेळी विनोद काकांनी राजेंद्र बोहरा, बाळकृष्ण तोतला, रवींद्र शर्मा, निखिल ओझा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। प्रवीण हांडे, KWD News, इचलकरंजी।